नमस्कार, मी विशाखा कुलकर्णी. नारीविश्वच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं मी स्वागत करते आहे. आज आपण नारीविश्वबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. म्हणजे नारीविश्व हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, विविध क्षेत्रातल्या अशा महिला घेतो आहेत की ज्या आपल्या घरगुती ज्या काही रुटीन लाईफमधनं जाऊन पुढे काहीतरी करू इच्छित आहेत आणि ज्या करत आहेत आणि त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत ते आज आपण बघतो आहे. त्यासाठी आम्ही एक संकल्पना नवीन घेऊन आलेलो आहे की नारीविश्व.com हे असे पोर्टल आहे की ज्या पोर्टलवर आपण 25 प्रकारच्या कॅटेगरी तयार केलेल्या आहेत. त्या कॅटेगरीमध्ये विविध प्रकारच्या महिला याच्यामध्ये येणार आहे. त्याला अनुसरून आपण आज एक आर्ट अँड क्राफ्ट या कॅटेगरीमध्ये आपण एक मृणाल नाटेकर म्हणून ह्यांचं इंट्रोड्यूस करून घेणार आहे. तर मी प्लीज त्यांना बोलवते की मृणाल ताई तुम्ही या. वेलकम मृणाल दी. थँक्यू. आपलं नारीविश्वच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आणि आज या नारीविश्वच्या आर्ट अँड क्राफ्ट या कॅटेगरीमध्ये तुम्ही आलेला आहात त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. आणि तुमच्याबद्दल मला आज जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि त्याबद्दल तुम्ही तुमची थोडक्यात माहिती मला थोडी सांगितलं तर बरं होईल. नमस्कार. मला या नारीविश्वच्या प्लॅटफॉर्मवर मला संधी दिली त्याबद्दल मी आधी नारीविश्वचे आभार मानते. आणि स्वतःची इंट्रोडक्शन द्यायची म्हणजे मी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधनं मी कमर्शियलची डिग्री केलेली आहे, बॅचलर इन फाईन आर्ट्स. ओके. आणि गेली 20 वर्ष मी हे चित्रकलेचे वर्ग घेत आहे. याच्यात मी 8 ते 18 वयाच्या वयोगटातली मुलं आहेत त्यांना मी गायडन्स देते. आणि आत्ता सांगायला आनंद होतो की या ग्रेड परीक्षा देऊन माझ्यापैकी म्हणजे माझ्याकडे शिकलेले बरेचसे स्टुडंट्स हे आता डिझायनिंग क्षेत्रात, ग्राफिक क्षेत्रात किंवा बऱ्याचशा ह्या फील्डमध्येच नाही तर इंजिनिअरिंग, डॉक्टर या बऱ्याचशा क्षेत्रात प्रवीण झालेले आहेत. चित्रकलेचा वर्ग सुरू करण्याचा माझा मेन उद्देश असा होता की मी जेव्हा लग्न होऊन इथे सांगलीत आले तेव्हा खूप गायडन्स म्हणजे लहानपणापासून जो गायडन्स लागतो चित्र काढण्यासाठी तो कोणी देणारं असं प्रॉपर शिकलेलं नव्हतं, म्हणजे प्रोफेशनल. आणि याच्यातनं मला ही कल्पना सुचली की मी हे चित्रकलेचे वर्ग जर केले तर त्यातनं मुलांना खूप काही छानशी प्रगती किंवा संधी साधता येईल. तर ह्याच्यातून आज आपण शूटिंगमध्ये माझ्या पाहिलंच असेल की किती मुलं मन लावून ते करतात आणि मुलांना यातनं काय मिळतं चित्रकला शिकण्यातनं. तर माझं बेसिक पहिलं म्हणजे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कुठल्याही वयोगटातली मुलं, साधारण दुसरी पास झालेली मुलं मी इथे क्लासला घेते आणि 2 तास माझा एकावेळी क्लास असतो. तर ह्याच्यात मुलं एका जागी बैठक पक्की करणे म्हणतो त्याला, तसं ते कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वाढतं, हाताला स्टेडीनेस येतो. तिसरं म्हणजे ऑब्झर्व करण्याची शक्ती वाढते. एखादी वस्तू आपल्या समोर असेल ती तशीच्या तशी बघून काढणे याला एक स्किल लागतं, त्याला हँड आय कोऑर्डिनेशन आपण म्हणतो. तर ती ते स्किल वाढतं. आणि दुसरं म्हणजे रंगसंगती किंवा जनरल आपण एखाद्या गोष्टीकडे कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघावं याची जाण निर्माण होते. परीक्षा दिल्यानंतर आता तर खूपच फायदे आहेत. परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात 4 विषय असतात एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला, ज्याचा तुम्हाला पुढच्या आयुष्यात जरी तुम्ही चित्रकला या विषयात प्रावीण्य मिळवून काही पुढे करणार नसाल तरी इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, कुठेही तुम्हाला डायग्राम्स काढायला म्हणा किंवा इन जनरल आयुष्यात एक दृष्टिकोन या चित्रकलेमुळे येतो. सांगलीत एक आहे शांतिनिकेतन कॉलेज आहे, त्याच्यात आपल्याला बऱ्यापैकी गायडन्स मिळू शकतो. नाहीतर तुम्हाला कोल्हापूर, पुणे, मुंबई ह्या ठिकाणी सुद्धा हॉस्टेलची सोय असते, त्यामुळे तिथे तुम्ही हव्या त्या संधी सहज उपलब्ध आहेत. म्हणजे म्हणाल आजकाल मी बघते की शिक्षण आपले मार्क्स चांगले मिळाले की पालकांचा हे असतो की सायन्सला जायला पाहिजे, कॉमर्सला जायला पाहिजे, जे असे बरेच फील्ड आहे, पण तुझा ह्या कलेकडे या क्षेत्राकडे येण्याचा उद्देश काय होता? प्रत्येक पालकांना हल्ली असं वाटतं की चित्रकला म्हणजे एक वेळ घालवायचं साधन, तर तसं नाही आहे. आजकाल चित्रकलेतसुद्धा तुम्ही व्यवसाय प्रॉपर प्रोफेशनल होऊन अमाप पैसा कमवू शकता. आता तुम्ही पाहिलं असेल तर कला हा विषय घेतला तर पूर्वी कसं होतं की टाइमपास म्हणून कलेकडे वळायचं, तर आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्ही पाहिलं तर ॲडव्हर्टायझिंग हे फील्ड बघा किंवा डिझायनिंग बघा, ग्राफिक डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर, इतके फील्ड्स त्याच्यात ओपन झालेले आहेत आर्टच्या साईडला. आणि ह्याच्यातनं तुम्ही प्रॉपर व्यवसाय करून मुबलक पैसा कमवू शकता. आज एक ग्राफिक डिझायनर साधारण एका डिझाईनचे काही 1000 ते 1,00,000
चार्ज करतो. म्हणजे असं नाही आहे की मी चित्रकलेकडे वळले म्हणजे ह्याच्यातनं माझा पोटापाण्याचा व्यवसाय चालणार नाही आहे, तर तो व्यवस्थित चालतो. आणि ह्याच्यातनं कितीतरी आउटलेट्स मुलांसाठी आता ओपन होत आहेत. आता समजा ऑटोमोबाईल डिझायनर तुम्ही पाहिला तर गाडी इंजिनियर डिझाईन करतो, पण त्याचा लुक जर चांगला नसेल तर ती गाडी विकली जाणार नाही, कारण पहिलं आपण इम्प्रेशन त्याच्या लुकवर पडतं. एखादा मोबाईल फोन तुम्ही बघा, मोबाईल फोनच्या हँडसेटचा जर लुक सुंदर असेल तर आतलं थोडं इंजिनिअरिंग इकडे तिकडे पण सेकंड ह्यांनी बघू शकतात लोक. तर हे सगळं आर्टिस्ट डिझाईन करतो. म्हणाल मी ऐकले की तुझी एक फ्रेम आहे ती बेटी बचाव ह्या संदर्भात आलेली आहे, तर त्याबद्दल मला थोडंसं सांगशील का? कागदाच्या संपूर्ण पट्ट्या म्हणजे इको फ्रेंडली आपण म्हणतो तसं, त्या कागदाच्या रंगीत पट्ट्यांपासून मी डिझाईन्स तयार करते, त्याला क्विल आर्ट असं म्हणतात. तर अशी संपूर्ण कागदाची मी बाहुल्या कागदापासून मी बाहुल्या तयार केलेल्या होत्या. आणि एका प्रदर्शनात मी त्या फ्रेम्स लावलेल्या असताना एक भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी इथे आले होते आणि त्यांना त्या खूप आवडल्या. आणि त्यांनी अशी कल्पना मांडली की ह्या बाहुल्यांचा उपयोग आपण संदेश देण्याकरता आपण करू शकतो. म्हणजे लोकांना जे मेमेंटोज देतो ते खाली जर आपण ही बाहुलीची फ्रेम आणि त्याच्याखाली बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश असं जर आपण लोकांना दिलं तर ते एक योग्य असं गिफ्ट होऊ शकतं. आणि अशा मी 50 फ्रेम करून दिल्या. आणि भारतीय जनता पार्टीनी म्हणजे आत्ताच्या ज्या चालू सरकारनी जे बेटी बचाओ बेटी पढाओसाठी जे पोस्टर केलेलं आहे त्याच्यावरही माझी एक ही बाहुली लागलेली आहे. नक्कीच म्हणाल, आपण त्या पोर्टलवर आपण ते डिस्प्ले केलेलं आहेस, नक्कीच त्याचे प्रेक्षक ते आपण बघतीलच. हा फ्रेम्स आता तू आत्तापर्यंत लोकली सगळ्याकडे डिस्ट्रीब्युट केलेले विकलेले आहेत आणि त्यासाठी मार्केट एक म्हणजे मार्केट मिळवण्याची तुला संधी बघायची होती. बरं, त्यासाठी आम्ही नारीविश्व हे संधी उपलब्ध करून दिलेली आहे की एक ग्लोबली प्लॅटफॉर्म तुला मिळवून दिलेला आहे. तर अशा फ्रेम्स मग अशा फ्रेम्स म्हणजे हे याला पेपर क्विलिंग आर्ट म्हणतात. याच्यात पेपराच्या बारीक पट्ट्या असतात आणि त्याच्यापासून आम्ही डिझाईन तयार करतो. हे अशी घड्याळं किंवा ह्या अशा फ्रेम्स अशा बऱ्याच गोष्टी मी करते. याच्यात हे तुम्हाला गिफ्ट आर्टिकल म्हणून किंवा आपल्या ऑफिसेस कारखाने हॉटेल्स घरांची शोभा वाढवण्यासाठी या फ्रेम्स तुम्ही ठेवू शकता. बेसिकली ह्याचा एकदा काच लावली की हे एअरप्रूफ झाल्याने त्याच्यावर मॉइश्चर पकडत नाही, रंग फेड होत नाहीत आणि वर्षानुवर्ष या फ्रेम्स जशा आहेत तशाच राहतात. म्हणाल आत्तापर्यंत तू आज तू सक्सेसफुल वुमन आहे, म्हणजे ह्या फील्डमध्ये तू बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. जी डी आर्ट करून आज तू बऱ्याच गोष्टी करून तुझ्या ज्या काही प्रोडक्ट्स आहेत ते मार्केटमध्ये विकलेले आहेस, तू त्या कशा विकलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे. आता बरीच वर्ष झाली या छंदाचा व्यवसायात रूपांतर करावं असं माझ्या मनात आलं आणि मी या पेपर क्विलिंग या क्षेत्राकडे वळले. अतिशय वेगळी आर्ट आणि क्रिएटिव्ह, खूप पेशन्सची आणि अगदी हटके. म्हणजे ॲक्रॅलिक पेंटिंग कसं एक वेळ तुम्हाला प्रिंट केलेले त्याचे कॉपीज मिळू शकतात, पण हे हँडमेड आहे तर हँडमेडचं केव्हाही जरा कलेला जास्त दाद मिळते हे लक्षात घेऊन मी या क्षेत्राकडे वळले. आत्तापर्यंत बरेचदा आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर ओळखीचे लोक यांच्यात माउथ टू माउथ पब्लिसिटी सिटीनी माझं एक सगळं विकलं गेलं. पण आता मला ह्या नारी विश्वच्या प्लॅटफॉर्म थ्रू मला एक चांगली संधी या गोष्टींचा सेल करायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. तुला ग्लोबली प्लॅटफॉर्म मला ह्याच्यातनं मिळेल असं. हां, पु ल देशपांडे एकदा म्हणले होते की तुम्ही जो व्यवसाय करता तो तुम्हाला जगण्याला मदत करेल, पण कला तुम्हाला का जगवायचं हे शिकवेल. अशा यांनी मला असं वाटतं की आपल्याला ह्या याच्यातनं हे जे आपण शिकतो चित्रकला लहान असताना त्याच्यातनं आपल्याला पुढे काय मिळतं, तर त्याच्यातनं आनंद तर मिळतोच पण जगण्याला एक दृष्टी येते. आपण एखाद्या घरात राहतो, खोलीत राहतो, एखाद्या खोलीत गेल्यावर आपल्याला असं वाटतं वाह किती प्रसन्न वाटत आहे, तर का वाटतं ते प्रसन्न? तर रंगसंगती असते किंवा एखादा व्यक्ती आपल्या समोर आल्यावर आपण भारावून जातो, म्हणतो वा व्यक्तिमत्व याचं किती सुंदर आहे. तर हे व्यक्तिमत्व सुंदर आपल्या विचारांनीच होतं असं नाही, तर आपण स्वतःला प्रेझेंट कसं करतो त्या यांनी येतं. ही दृष्टी आपल्याला कला शिकवते. आपले रंगसंगती म्हणजे आपले कपडे कसे आपण परिधान करतो, किंवा आपण एखादा ड्रेस सेन्स एखाद्याला आपण म्हणतो की याचा ड्रेस सेन्स खूप छान आहे हे शिकवतो. आता कॉम्प्युटरवर ही बरीच चित्र तयार होतात, पण कुठलं चित्र कुठल्या कागदावर कुठल्या रंगसंगतीत योग्य दिसेल हे आपल्याला कला याची जाणीव करून देते. आपल्याला एखादी गोष्ट का शिकावी असं वाटत असेल तर लहानपणापासून आपल्याला ही दृष्टी एकदा तयार झाली तर आपण जगण्याचा दृष्टिकोन कलात्मक कसा करता येईल हे आपल्याला कळू शकेल. तू हे मुलांचे क्लास घेते,
त्यातनं तुला काय म्हणजे तुला काय आनंद मिळतो, काय मिळतो त्यातून, तुझं काय बेनिफिट आहे? मुलांना शिकवण्यात आनंद तर असतोच, पण आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात ग्रास रूट लेवलपासून करणे असं जे म्हणतो तसं मी बेसिक घडवते. आपल्याला एकदम मोठा चित्रकार कधीच मिळत नाही, त्यातला लहानपणापासून तयार करतो तेव्हा तो कधीतरी मोठा चित्रकार होतो. तेव्हा त्याची जी सुरुवात असते म्हणजे इनिशियल डेव्हलपमेंट ही मला या क्लासमधनं करता येते. माझ्याकडे साधारण दुसरी पास झालेली मुलं येतात जेव्हा त्यांची शाळेतसुद्धा बैठक पक्की झालेली असते, अशा यांना मी ट्रेन करायला सुरुवात केली की तेच पुढे मोठेपणी छान चित्रकार होऊ शकतात. त्यामुळे पहिलं बेसिक जे ट्रेनिंगचं काम असतं ते मला करायला लागतं. ओके, थँक्यू.